निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळ मधला एक अतिशय सुबक प्रकल्प। नीलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड राज हॉटेल जवळ कुडाळ सिंधुदुर्ग। बुकिंग साठी संपर्क 94230-52002 आणि 99230-90202। आपलं स्वागत आहे। ग्रामपंचायतचा धोरण संग्रह आहे, त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आपण पाहू शकतो। आपण दोडामार तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लाईव्ह करतोय आणि जे मतदान अधिकारी आहेत, केंद्राध्यक्ष आहेत, ते मतदान यंत्र जी आहेत ते घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालयात दाखल झालेले आहेत। मतदान प्रक्रिया दोडामारची शांततेत अगदी पूर्ण झालेली आहे। दोडामार तालुक्यात एकूण 68.10% इतकं सरासरी मतदान झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाळ ग्रामपंचायतच्या प्रभाग 3 मध्ये सर्वात कमी अगदी 38% आणि त्या खालोखाल तळेखोरमध्ये 48% इतकं मतदान कमी झालेलं आहे। दोडामार तालुक्याची जर सरासरी पाहिली तर प्रत्येक निवडणुकीत 70% अभाव मतदान होत असतं, मात्र ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मतदारांचा जर उत्साह पाहिला तर तो कुठेतरी कमी या ठिकाणी दिसून आला। त्यामुळे निश्चित ही जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी मतदारांना या ठिकाणी जे उमेदवार आहेत ते मतदारांना बाहेर काढणं कुठेतरी कमी पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे ही जी पूर्ण संपूर्ण मतदान प्रक्रिया आहे ग्रामपंचायतची, खऱ्या अर्थाने गावची निवडणूक होती आणि थेट सरपंच पदाचे जे उमेदवार होते त्यासाठी निवडणूक होत होती, मात्र मतदान प्रक्रिया ती शांततेत पार पडलेली आणि सरासरी 68.10% म्हणजे जवळपास 70% आसपास इतकं मतदान झालेलं आहे। दोडामार तालुक्यात 28 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या होत्या, मात्र त्यापैकी 3 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या पूर्णपणे बिनविरोध झालेल्या, ज्याच्यामध्ये विर्डी, त्यानंतर केर भेकुर्ली आणि मोरले या 3 ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या, तर मणेरी गावचं जे सरपंच पद आहे ते सुद्धा या ठिकाणी बिनविरोध झालेलं होतं। अगदी या विरोधात घोडजोडी गाव जो आहे त्या गावची संपूर्ण निवडणूक जी आहे सदस्यांची ती बिनविरोध झालेली होती, मात्र तिथल्या सरपंच पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। एकूणच दोडामार तालुक्यात भुकेरी ग्रामपंचायतीचं सरपंच पदासाठी एकही उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्यामुळे टोटल 28 पैकी 23 ग्रामपंचायत थेट सरपंच पदाच्या आज निवडणुका झाल्या, तर 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक याच्यासाठी मतदान झालं। एकूण दोडामार तालुक्यात 69 उमेदवार या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत होते आणि 105 सदस्य पदासाठी 226 उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते आणि त्यांच्यासाठी जवळपास दोडामार तालुक्यातील जे 26,000 मतदार आहेत त्याच्यापैकी 60% लोकांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकूणच सगळी परिस्थिती पाहिली तर मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत या ठिकाणी पार पडली आणि इथं जे तहसील प्रशासन आहे त्यांच्याकडनं आता जी आकडेवारी प्राप्त झाली आहे अगदी उशीर झाला ही आकडेवारी देण्यासाठी, मात्र अधिकृत आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे आणि 28% मतदान झालेलं आहे। दोडामार तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं जे लक्ष लागलेले होते या लढतीत पिपुळे गावामध्ये 7 सरपंच पदाचे उमेदवार होते, त्या ठिकाणी अतिशय जे सरपंच पदा थेट सरपंच पदाचे उमेदवार होते त्यांचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, हे सगळेजण मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करत होते। गावोगावी अनेक प्रकारचे बूथ पहिल्यांदा गाव पातळीवरच्या निवडणुकीत पाहायला मिळाले। उसबमध्ये ज्या पद्धतीने बाळा नाईक आणि प्रकाश गोस यांच्यामध्ये जी टफ फाईट होते, तर दोन्ही गट या ठिकाणी आपले या ठिकाणी पॅनलचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर तळ ठोकून होते। त्यानंतर प्रतिष्ठेची मानली गेलेली आडाई MIDC जी ग्रामपंचायत आडाई त्या ठिकाणी परागाव आणि प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली, त्या ठिकाणी सुद्धा अतिशय गमतीदार अशा प्रकारचा भाग होता। अनेक वयोवृद्ध जे नागरिक आहेत मतदार आहेत ते यावेळी प्रथमच मतदानासाठी काही उमेदवारांनी बाहेर काढले होते। नवोदी पार केलेल्या सुद्धा या ठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यानंतर नवमतदारांनी सुद्धा या ठिकाणी प्रथमच मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर दोडामार तालुक्यातील जे झालेलं मतदान आणि 69 उमेदवारांचं सरपंच पदाचं जे भवितव्य आहे ते आज मतपेटीत मतदान केंद्रामध्ये मतपेटीत आणि मतयंत्रामध्ये कैद झालेलं आहे। त्यानंतर 226 या ठिकाणी सदस्य पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांचंसुद्धा भवितव्य या मत
पेटीमध्ये बंद झालेला आहे। 20 तारखेला येत्या हा निकाल याच ठिकाणी जाहीर होणार आहे आणि ग्रामपंचायत न्याय हा निकाल जाहीर मतदान प्रक्रिया पार पडली। आता आहे ते निकालाची त्यामुळे निश्चित आपण पाहू शकतो ज्या बस आहेत त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। अनेक मतदान केंद्रांवरती दूरदूरचे मतदान अधिकारी जे आहेत ते मतदान यंत्र घेऊन या ठिकाणी दाखल होत आहेत। एकूणच ही परिस्थिती पाहिली तर अतिशय शांततेत मतदान पार पडलं।